तसा हे काय करते रस शोषते पाल्यातला डाळ्यातला आणि त्याने डायरेक्ट काळं पडते. ते काळं पडल्यामुळे काय होतं शेतात जे 2 महिने 1 महिन्याचा पाला गळला ना तुरा नाही काय प्रॉब्लेम होता आपल्याला जे मोर निघतो ना आपला त्याला थोडं पाण्यासाठी बघा ना इकडं बघा झाड फार बारा महिने असतील ना 6वा महिना आणि डिसेंबर हे 2 महिने आहेत ना रोगराज येणारे महिने असतात. तर तुम्हाला तेवढा त्याला काही लई खर्च येत नाही. त्या ते क्लोरोसायपर आणि किंवा गोल्ड वापरलं तरी चालेल. पेस्टी केली ना त्याला वाळवी लागणार. आपण आहे तुम्हाला आहे ना रेडी काव पेस्ट म्हणून एक येतं ग्रीन केअर कंपनीचं तुम्हाला ते रेडीमेडच भेटून जाईल. हिथं आता काय गोल्ड वाळवी दिसते काय ठिकाणी साल खाल्ली जाते. साल खाल्ल्यावर काय होतं झाडं काय दिवसांनी वाटायला लागतात आणि झाडाची मुळं डॅमेज झाल्यावर ह्या चिरण्या जे पडतात ना ह्या चिरण्या पडतात ह्या का ह्याला शाखे वाढीसाठी अन्नद्रव्याची गरज असते आणि मुळं डॅमेज झाल्यामुळे त्या पद्धतीला पाणी आणि खत भेटत नाहीत. इकडं झाड बरेच गेले उकर आहे का काय आपलं निमेटोड चेक करायचं आमच्याकडे निमेटोड पण चेक करू आणि त्यांना ते हे पण दाखवा ना फांदीतलं इकड स्टेम बरोबर झाड आहे ना आता ही बारीक राहिलं ना त्या जागेवरच येऊन अजून एक काळी कीड असते बघा वाळत वाळत खाली जाते का मोडलं झालं की खाली खाली वाज जाते वाळत ही कशाने झालं ही ह्याच्याने स्टीम बरोबर आहे आपण हा ही निघत आहे त्यातून हे का असतं झाडाचं अन्नद्रव्य घेऊन येणे पाईपलाईन असते पण ह्यानी काय होतंय आणलेलं अन्नद्रव्य झाडाच्या पाल्यापर्यंत पोहोचत काम करत हिरवं वर दिसतंय पण ते परत हिथं त्याची लक्षणं सापडतात तिथे ना काय दिवस नका का हिथं ह्यातलं जे किडे हे काय करणार ही मेन सब ब्रँचेस आतला हे असं ना इथलं ते खाल्लं जातं मग त्यांनी काय होतं अन्नद्रव्य आणि पाणी पास होत नाही पाणी पास नाही झालं की ते काळं पडायला चालू होतं त्याला भवितात पुढं काय नाही फुटे नाही होत काय होत ह्याला तुम्हाला 3-12 जे आमुष आहेत ना दर आमुषाला क्लोरोसायपर 2-3 महिने एकदा क्लोरोसायपर साधं क्लोरोसायपर फवारा त्याने काय होतं वास असल्यामुळे त्या किडीची जी प्रजनन क्षमता आहे पुढची जी किडी येणार आहे ती येणार नाही तिथे क्लोरोसायपर का हा सुलतान नावाने सुलतान भेटतोय सुलतान निंबोळी अर्क स्टिकर टाकून फवारायचं म्हणजे ते का असतं ही ह्यात जर क्लोरोसायपरचा घटक असेल सुलतानचा तर त्याला खाल्ल्यावर त्याच्यात जी हे होणार आहे त्याला लाळी मार्फत जे औषध आत जाईल ते मरल किड आतमध्ये उदमरून मरल तुम्हाला त्याची फवारणीच आणि खाल्लं औषध सोडायचं एका कागदावरती आपण लिहून दिलं रोप पण आहे रोपाला बी चांगली काडी मजबूत आपल्याकडे गाडीत जर काजू 100 मिलीचा डीएम असेल ना ते एक तुम्हाला देतो फवारायला आता ती तण खोडव का 2 वर्ष आता कंप्लीट झाली का 3 वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय त्याला म्हणजे ताकदवर बी झाडं पाहिजे ना झाडं कसं असतं कसं आपल्या ह्याच्या 18-22 वर्षाचं स्टँडर्ड कार्ड ठेवलं लग्नाचं तसं ह्याच्यामध्ये ना 3 वर्ष ही हायब्रिड वाण येतं ह्याला 3 वर्षानंतर आता फळ तुला तुम्हाला कुठेतरी फ्लावर म्हणजे फुलं येणार त्याला पण ती फळं आपल्याला काढून टाकून द्यायची ती ठेवायची नाही त्याला का असतं त्याला फुल लागलं फळ लागलं का त्याची ताकद तिथंच वेस्ट होती ते झाड असं डेरेदार बनत नाही आता हे जे झाड येतं तुम्हाला असे झाड डेरेदार बनले पाहिजे त्यासाठी आता त्याला ताण देऊन त्याला औषध देऊन फुलं फळ मी काय केलं असं वर शेंडाचं जे वर सरळ गेलेलं आहे ना फुल मोडलं त्यामुळं असं खाली आता लय उज झाली नाही मग ते एक शेवडी वाढलं असते ना त्याला वारं कावदा सुटलं तिथे मोडलेच असतं 2-3 झाड मोडली तिथे वारं कावदा सुटल्या मोडते वारेने त्याला बी असं लय असं झाड बहरदार बनत नाही त्याला छाटणी घ्यावाच लागते तुमचं तुम्ही
त्याला आहे ना आता छाटणी घेतली तिथं काप घेतला का फुटे जास्त निघते तर शिव एक शिवड वाढलं का हे वारं कावधान ह्याला एक तर आधी काही लागत नाही पुढे जाऊन वारं कावधान हे पडतं खाली हिथं घ्यायचं का हिथं आता हिथं म्हणजे हिथं निघणार ना हा मग हिथं घ्या हिथं हिथं फुट घेतलं ना हिथं निघत त्याच्याकडे दोन कांड ठेवायची मी असं एक हितन छट म्हणजे ही कसं हितन फुटायसाठी मी हितन छटीत होतो आपण हि लय लांब नाही हिला आपलं हितन हित छटलं आता ही कसं आहे ही गेलंय ना हित छटायचो मी तिथं छटलं तरी चालेल असं लय लांब वाढलं ना त्याला कमी घ्या जास्त आता हे वर जाणार आहे ना त्याला हिथं घेतलं तरी चालेल हे वर जाणार आहे तिथं हिथं फुट निघालेला छटणी किती वर केली पाहिजे छटणी वर्षभर एक छटणी घ्यायची एक दोन छटणी घेतली तरी चालते ना एक दोन म्हणजे काय बहार धरायचा आहे मला एकच छटणी राहते आणि आपल्याला अतिरिक्त जे फांद्याने राहिल्या त्याला आपल्या कंट्रोल करण्यासाठी आपण दोन तीन महिन्यात आपलं जी वाटतं दोन महिन्यात मी असं जी चालतं चालतं तुम्हाला जी वाटते म्हणाल ती काढणार ती काढायचं पण एक काळजी त्याची एक घ्यायची छटणी घेतल्यानंतर बोर्डचा स्प्रे वरनं गेला पाहिजे बोर्डचा स्प्रे नाही गेला ना दायवर पडतोय पाऊस पडतोय झाडाचं घेतो तुम्ही छटणी घेतली हिला ह्याला बोर्ड फावलं का ह्याला काय होतं जी फंगसचं इन्फेक्शन होणारं बुरशीचं ते बोर्डने क्लिअर होऊन जातं आपण बघा गाडी येऊन पडल्यावरती हॉस्पिटल गेला टिंजर आयोडीन लावून ती जखम क्लिअर करते पाणी वगैरे होत नाही तसंच झाडामध्ये छाटणी घेतली का बोर्डचा कॉपरचा हात गेला पाहिजे ह्याने झाडाला इजा होत नाही का आता दायवर पडतंय तिथं कांडभर छाटलेलं तुम्ही इथं दायवर पडलं पाणी तिथे मुळं का असं कांडभर ते जळतं तिथे पहिलं तिथे जळलं का ते चालू झालं ते सिस्टम मी काय करायचो कधी बी असं लय वाढलेलं दिसलं की असं हाताने फुडायचो आणि ती कधी बी मग त्यामुळे ही झाड गेली काय कळालंच नाही मी तो स्टँडर्ड दिवस ठरवायचा बघा एवढ्या दिवसात आपली ही छाटणी लगेच फवारणी करायची का उतराय काय टिकाऊ बघा काहीतरी घ्या टिकाऊ आहे घ्या की लांब आहे का हा ना बर सर तुम्ही त्या ह्याच्यासाठी काय सांगितलं त्या मगाच्या स्टेम बरोबरसाठी तिकडेच जाऊया चला बरं या इकडं जागा करायची आपण लवकर करा व्हिडिओ कंटिन्यूअस चालू आहे घ्या ह्यालाच घ्या तीन वर्ष आपण म्हणलंच ना तुम्हाला तीन वर्ष आता दोन वर्ष झालेत ना उलट आता काय करायचं डोसचा काय खत टाकलं होतं ह्याला डोस दाणेदार खतांचा काय ऊसाबरोबर खत सोडलेली असे लिक्विड मधले का हा मग लिक्विड मध्ये सोडत असेल तर दाणेदार मध्ये नाही टाकलं तरी चालेल कारण कुठलं तरी सुरत पालाची त्याला झाडामध्ये ताकद देण्यासाठी त्याला जे अन्नद्रव्य प्रमुख पाहिजे ऊसाला आता फुटवा व्हायसाठी हे सोडलं होतं 13-14 गाठी वगैरे आहेत गाठी जर आल्या तर ते अन्नद्रव्यावर जाऊन देत ना ते तिथं पोचलं जात कशाला पांढऱ्या मुळीसाठी काय औषध सोडत काय उकरा बघ थोडं अजून तर जुनी मुळी येली असेल ताजी मुळी दिसते थोडं मुळी दिसणार आपल्याला.